कोकणची काशी म्हणून जगभरात ख्याती असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिर परिसरामध्ये मुंबई येथील उद्योजक रुपेश सावंत आणि शिवसेना युवा जिल्हा युवा सेना प्रमुख सुशांत नाईक यांच्या वतीने श्रीदेव कुणकेश्वर देवस्थानला थंड पाण्याचं कुकर भेट देऊन त्याचे उद्घाटन युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कुणकेश्वर मंदिरात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन देखील देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष रबदे यांना दिले. यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी कुणकेश्वराचे दर्शन देखील घेतले. श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट या ठिकाणी श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या पिण्याच्या पाण्याची थंड पाण्याची सोय होण्याकरिता मुंबईचे उद्योजक रुपेश सावंत आणि कणकवलीचे नगरसेवक सुशांत नाईक यांच्या वतीनं या ठिकाणी थंड पाण्याचा कूलर भेट देण्यात आलेला आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी श्रीदेव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लबदे, नगरसेवक सुशांत नाईक, त्याचप्रमाणे युवा सेना पदाधिकारी गणेश गावकर, निनाद देशपांडे आणि रुपेश सावंत, त्याचप्रमाणे तालुका प्रमुख मिलिंद साटम, रवींद्र जोगल व शिवसेनेचे सर्व पदाधिकारी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे गावचे माजी सरपंच गोविंद घाडी यांच्या प्रमुख उपस्थितीत देखील हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. श्रीदेव कुणकेश्वर मंदिरात संपूर्णपणे संपूर्ण वर्षभर अगदी श्रावण महिना असो किंवा अन्य कोणताही महिना असो, महाशिवरात्रीचा उत्सव असो, नियमित या ठिकाणी भाविकांची ये जा मोठ्या प्रमाणात असते. आणि या ठिकाणी येणारा भाविक हा निश्चितपणे त्या ठिकाणी पिण्याचे स्वच्छ पाणी आणि थंड पाणी उपलब्ध व्हावं या अनुषंगाने एक सामाजिक उपक्रम शिवसेनेच्या माध्यमातून राबवित असताना युवा सेना अधिकाऱ्यांनी हा एक निश्चित संकल्प केला आणि या पुढील काळात देखील विविध सामाजिक उपक्रम या भागात ते निश्चितपणे राबवतील. आणि या अनुषंगाने या ठिकाणी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक सुशांत नाईक, ते युवा सेना जिल्हा प्रमुख म्हणून ते पदाधिकारी पार पडत असतील. शिवसेनेचा सामाजिक उपक्रम व राजकारण याच्या माध्यमातून काम करत असताना अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम संपूर्ण देवगड तालुक्यात यापुढील काळात राबवले जातील अशी प्रतिक्रिया ते निश्चितपणे यापूर्वीही देत होते, आजही देतील. आज आपण त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहोत. नाईक साहेब, आपण काय सांगू शकाल? आभार व्यक्त करतो की संचालक मंडळ जे आहे ते आणि चेअरमन अध्यक्ष असतील, रब्दे साहेब असतील, तेजम साहेब असतील आणि सर्व ग्रामस्थ असतील, यांनी आम्हाला कुणकेश्वर देवाची सेवा करण्याची एक संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो. कारण मी ज्यावेळी सावन सोमवारी या पूजेसाठी आलो होतो त्यावेळी आम्ही संचालक मंडळावर बैठक झाली, त्यावेळी भेट दिली आम्ही संचालक मंडळाला. त्यावेळी त्यांनी असं प्रश्न उपस्थित केला होता की आपण सिंधुदुर्ग बँकेकडे एक वॉटर कूलर मागितला होता, पण वॉटर कूलर मागितला होता पण त्याच्यात काही अडचणी आल्या होत्या आणि ते बजेट थोडंसं सिंधुदुर्ग बँकेचं थोडंसं बाहेर जात होतं, त्यामुळे त्यांना वॉटर कूलरची ही पाहिजे होता आणि त्याची आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्यांनी. कारण मी आमचे मित्र मुकेश सावंतांना विचारलं की तुम्ही हा वॉटर कूलर उपलब्ध करून देऊया आपण दोघांना, त्यांनी लगेच होकार दिला. रुपेश सावंत आमचे मित्र आहेत, उद्योजक आहेत मुंबईचे, त्यांनीसुद्धा होकार दिला आणि त्यानंतर आम्ही लगेचच 8 दिवसात हा वॉटर कूलर इथे उपलब्ध करून दिला. पण खरं म्हणजे त्यांचं आभार व्यक्त केले पाहिजेत, ग्रामस्थांचे केले पाहिजेत, संचालक मंडळाचे केले पाहिजेत आणि गणेश गावकर असतील आमचे, गणेश वाळके असतील, इथले सर्वच मंडळी असतील आमच्या, त्यांचे पण आभार व्यक्त करतो की ती त्यांनी ही देव कुणकेश्वराची चरणी आम्हाला सेवा करण्याची जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. या ठिकाणी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संतोष लबदे आहेत. नेहमीच ते अशा सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देत असतात आणि विशेषतः देवस्थान ट्रस्टच्या वतीनं येणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधा पुरविण्याकरता नेहमीच ते अग्रभागी असतात. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. लबदे साहेब, आपण काय सांगू शकाल? आता नाईक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की प्रथमतः ते पहिल्या सोमवारी आल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे आमच्याकडे ऑफिसमध्ये भेट दिल्यानंतर आम्ही ज्या काय समस्या होत्या त्या येणाऱ्या भाविक अधिक जे काय ग्रामस्थ अधिक पर्यटक ते लोकांना पाण्याची गैरसोय होत असते, जे देणगीदार असतात ते ह्या इथे आल्यानंतर ज्या काही समस्या जाणून घेऊन त्या प्रयत्न करण्याचे प्रयत्न करतच असतात. अशाच प्रयत्नामध्ये आम्ही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला ह्या गोष्टी आम्ही पत्रव्यवहार केले होते, त्याच नाईक साहेबांच्या त्यांना समजून सांगितलं त्या गोष्टी, की ते म्हणाले ठीक आहे मी त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. आणि त्यांच्या प्रयत्नाने, नाईक साहेब आणि रुपेश सावंत यांच्या प्रयत्नाने आज आपल्याला देवस्थानला कूलर स्वरूपात उपलब्ध झाला आहे. पर्यटनाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या भाविकांनासुद्धा त्याचा लाभ होणार आहे
या ह्याच अनुषंगाने आम्ही देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामस्थ यांच्या वतीने आमच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत आणि आभारी व्यक्त करतो की आम्ही कारण त्यांनी आम्हाला हा चांगला उपक्रम लाभून आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. धन्यवाद. निश्चितपणे या ठिकाणी युवा सेना पदाधिकारी त्याचप्रमाणे उद्योजक मुंबईचे रुपेशजी सावंत कणकोचे नगरसेवक सुशांत नाईक यांनी या कुंकेश्वर देवस्थान ट्रस्टला भाविकांसाठी हा थंड पाण्याचा कूलर उपलब्ध करून दिलेला आहे. हे अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा या ठिकाणी निर्माण करून दिली असल्याची प्रतिक्रिया देखील देवस्थान ट्रस्टच्या वतीने या ठिकाणी व्यक्त केली असून त्या संबंधितांशी त्यांनी आभार व्यक्त केलेले आहे. सिंधुदुर्ग चोवीस तासासाठी दयानंद मांगणे देवगड. तर अधिक बातम्या आणि अपडेट्ससाठी पाहत रहा सिंधुदुर्ग 24 तास. सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.